यावर्षी 2 वर्षानंतरच नवरात्रोत्सव आहे, तो आपल्या गावामध्ये उत्साहात बघायला मिळतो, काय सांगाल? असं आहे की गेले 2 वर्ष संपूर्ण देश, जग आणि महाराष्ट्र राज्य सुद्धा हे कोरोनामुळे ठप्प झालं होतं। परंतु यंदाच्या शिमग्या महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सण सुरू झाले आणि आमच्या सुद्धा तुरुंगोच्या शारदादेवीचा हा पारंपरिक नवरात्रोत्सव असतो। 10 दिवस सतत, दिवसातले 24 तास अशाच पद्धतीनं भक्तांची रीघ आणि रांग लागलेली असते। आणि या शारदादेवीच्या दरबारामध्ये आम्ही इथल्या स्थानिक ग्रामस्थ जे आहोत, त्या ग्रामस्थांनी इथे आम्ही पारंपरिक नृत्य हे करत असतो। गेले 2 वर्ष आम्ही ह्या पारंपरिक आमच्या सणाला नृत्याला चुकलो होतो, पण यंदा आम्हाला ही संधी देवीच्या कृपेने मिळाली, त्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत, आनंदी आहोत। तर वेळात वेळ काढून तुम्ही सहभागी झालात, काय लहानपणापासून आवडचं आहे की असं आहे की हे आमचं पिढीच्यात सुरू आहे? माझे आजोबा पूर्वी देवळामध्ये नाचत असत, त्यानंतर माझे वडील आणि माझे काका या देवळामध्ये नाचत असत, त्यानंतर मी आणि माझे भाऊ, आता मी आणि माझी मुलं आणि माझ्या भावांची मुलं आणि आमच्या गावातली ग्रामस्थांची मुलं हे आम्ही नाचत असतो। इथं आम्हाला येताना आमचा मान पान अधिकार, आमचं पद, आमचा मोठेपणा, आम्ही राजकारणामध्ये किती मोठे पुढारी आहोत हे सर्व आम्ही विसरून या ठिकाणी येतो। आम्ही सगळे इथं देवीचे भक्त म्हणून येतो। देवीच्या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारचा अहंभाव, कुठल्याही प्रकारचा मोठेपणा, कुठल्याही प्रकारचा आपल्या पदाचा रुबाब आम्ही बिलकुल इथे घेऊन येत नाही, तर आम्ही देवीच्या चरणी सगळे मिळून लीन होत असतो, नम्र होत असतो। साहेब, तुम्ही शिवसेनेचे नेते आहात, यावर्षी पद सुद्धा मिळालेलं आहे, देवी चरणी काय सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर काय तुम्ही प्रार्थना करा? असं आहे की साधारणपणे मी माझ्या कुटुंबामध्ये माझी शेती सुद्धा करत असतो, राजकारणामध्ये असल्यामुळं आम्ही आमचे व्यवसाय देखील करतो, त्याचबरोबर आम्ही आमची परंपरा देखील जपतो। आणि देवीनं एवढं काही सगळं आम्हाला दिलेलं आहे, त्यामुळे देवीकडे आणखीन काय मागावं अशा प्रकारची काहीही अपेक्षा नाही आणि आम्ही काहीही मागत नाही। न मागता आम्हाला प्रचंड आणि खूप असं आमच्या देवीनं दिलेलं आहे। आज शिवसेनेसारख्या पक्षाचा मी नेता आहे, परंतु देवीला मी एवढंच सांगेन की आज जी महाराष्ट्रामध्ये एकंदरीत सगळी जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ आम्ही राजकीय विचार हे बाजूला सारून एकमेकाच्या प्रति आम्ही सूडभावनेनं पेटलेले दिसतो आहोत। आणि म्हणून देवीला सांगेन की आम्हा सर्वांना सद्बुद्धी दे, या महाराष्ट्राचं एकंदरीत परंपरा जी आहे ती परंपरा कायम राखून या महाराष्ट्रामध्ये एकमेकाचा सन्मान करण्याचं जो पद्धत आहे, या सन्मानाप्रती आम्हा सर्वांना सद्बुद्धी दे, एवढीच मी प्रार्थना करेन।